हालेलुया हालेलुया संत फाउस्टीनाला
Cameroun, Santa Faustina, la supplista anatre, tanta, deo di udani di udi. Praise the Lord. Hallelujah. Swarka mante kai yahi, narek mante kai yahi sa lakundi. Hallelujah. Hallelujah. Narek mante kai yahi ka, narek kai, maina. नरक का है आगे स्वर्ग आगे ये नरक का चल स्वर्ग का मध्य का भी आएगा ठीक है जी हालेलुया शुद्ध स्थान आगे हालेलुया मी जाऊं बगीचा विश्वास करता हूं तुम बोला इसी गलत नहीं हालेलुया कारी लोकाना देवारी आगा वो मेले लाए हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पियारो संत फाउस्टिनाला देवान गेवन गेले हालेलुया संत फाउस्टिनाला नरकाचा वैशिष्ट्य काय आहे म्हणून देवाने दाखवलं त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगतो हालेलुया नरकातील पहिले मुद्दा त्यांना देवाचा अनुभव मिळत नाही ते दुःख आहे प्रेज़ द लॉर्ड हालेलुया बाकी सर्व काही सारे होते देव नहीं हालेलुया देवाचा अनुभव मिळत नाही भयंकर दुःख आहे हालेलुया त्यानंतर लाभ जे मन कठीण केलेले अनुभव आहे दुष्टाचा सानिध्य हालेलुया ये सर्व खूप त्रासदायक होऊन तिकडे आहे हालेलुया प्रियानो मला तुमच्याशी बोलायचं आहे देवदूतांच्या सानिध्यामध्ये राहणारे लोक आहे कॅथोलिक लोक हालेलुया प्रेज द लॉर्ड काल मी तुम्हाला संत डोमिनिक बद्दल बोललो संत डोमिनिक रात्रंदिवस विशेष प्रकारे रात्रीचा काळ येशू बरोबर जिवंत येशू बरोबर हसायचा आणि रडायचा प्रेज़ द लॉर्ड हालेलुया म्हणजे येशू अजून आपल्यामध्ये प्रकट होतो आणि येशू आपल्या बरोबर हसायचा तयारीमध्ये आहे येशू आपल्या बरोबर रडायचा पण तयारीमध्ये आहे हालेलुया प्रेज़ द लॉर्ड हालेलुया संत डोमिनिक यांना देवानी जेव्हा येशू जेव्हा प्रकट झाला त्यांना वरदान देऊन आशीर्वाद केला प्रेज़ द लॉर्ड हालेलुया संत डोमिनिक यांना संत पाऊल प्रकट झाला संत पाऊलाने त्याच्या हातामध्ये पवित्र ग्रंथ दिला हालेलुया संत पेत्र डोमिनिकना प्रकट झाला आणि संत पेत्राने एक काठी अधिकाराचे काठी त्याच्या हातात दिला हालेलुया प्रियानो जर आपण प्रभू सोबत प्रभूचा कार्य करायचं तयारीत असेल तर आपल्याला पण परमेश्वर अधिकार देणार हालेलुया 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 प्रियानो आजच्या सणामध्ये आपण विचार करायला पाहिजे की जेरुसलेममध्ये असलेल्या लोकांना किंवा इस्रायल लोकांना एका कारणाची गरज होती प्रेज़ द लॉर्ड हालेलुया हालेलुया ते लोक बेथफगे या ठिकाणी येशू आला तेव्हा त्यांना कळालं की आमचा पारणारा पोहोचलेलाच आहे हालेलुया हालेलुया ज्याचा आम्ही वाट पाहत होतो तो आला हालेलुया प्रियानो जेरुसलेममध्ये आता तुम्हाला मी असं दाखवलं तर त्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आमचा स्वर्गीय बाबा प्रार्थनावर शिकवलेल्या एक छोटासा डोंगर आहे हालेलुया तिथून थोडा पुढे गेलं तर तिकडे असे मोठ मोठा दगड वगैरे गोळा करून ठेवलेले एक कोपरा आहे त्या कोपऱ्याचं नाव आहे बेथफगे हालेलुया त्या बेथफगे मधून सारं जेरुसलेमचा वाट तयार करून पुढे येत आहे हालेलुया तिथे उजव्या बाजूला आहे जैतुनाचा डोंगर या जैतुनाचा डोंगरचा
अगर थोड़ा पूरा एरिया वर हमें भैया राजा रहना रा महत्वाचार ठिकान उज्ज्वल बाजू ना है हमें भैया प्रेस द लॉर्ड यीशु चा आज सकाल पासुं पादों को माला बोलो तो होते लोकानी अंगाचे कपड़े वगैरह रस्तियाँ वर ताकू यीशु चा स्वागत केला हालेलुया या सर्व स्वागत करता ना क्या जा हृदयां के दुख होते कसाचा दुख अमाला वाचवाई न कोणी ही नहीं तू चमाला वाचो हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया प्रियानो यीशु क्या रस्तियाँ वर उपड़े करता ना उज्ज्वल बाजू ना गैरत कर राज मार्गा में जाना हालेलुया इतने जाऊँ पीला ताला अनि होमी अधिकारी आना पेपुर देवुन यीशु तिकड़े रात जाऊँ सत्ता राज्य चीज तामना करता हूँ या सकले आंचा विश्वास होगा प्रेस द लॉर्ड हालेलुया यीशु पूरा ये लिया और कुछ भी आप आज बुलाना जाता हालेलुया कारवाला भी नामिया बदले हालेलुया इकड़े जेरूसलेम देवूला प्रेस द लॉर्ड हालेलुया ये वाला जेरूसलेम का वो एक लेवे लोग निराश ना कारण क्या ना वाट लेके आयुष वो चमत्कार वो एक लेवे यीशु अब ता इकड़े पुष्णा सर्वकारी सर्वोत्तम ना हालेलुया धन्यवाद यीशु प्रियार अपुलियारा तारनारिया ची गरज है तारनारा कुतुर है ना तारनारा कवि है ना हालेलुया प्रियानो एक दिवसी ताबो आश्रम के एक मानुष वारंवार एक रोले एक हिंदू बंधु त्याने सांगितलं की आमच्या घरी कोणतरी एक फादर प्रार्थना करायला येणार वारंवार एक माणूस येत आहे म्हणून तांबोरासन मध्ये फादर लोकांनी मला विचारलं की फादर तुम्ही जरा जाऊन येणार का प्रेस द लॉर्ड हालेलुया मी फादरांना सांगितलं मी जाईल हालेलुया यामध्ये एक माणूस चांगला खानदानी वगैरे घेऊन आम्हाला तर त्याच्याकडे नेहमी असायचं आलेला आहे त्यांचा गाडी पहिले मजल दुसऱ्या मजल तिसऱ्या मजल चौथा मजल असा प्रकारे 25वा मजला पर्यंत कार गाडी वरती पोहोचली हालेलुया या 25वा मजला मध्ये पोहोचलेल्या कार गाडी इकडे तांबले कार गाडी चालवलेली या दुबंधू आहे त्यांनी मला बोलले फादर आतमध्ये माझी बहीण आजारी आहे पडलेला आहे हॉस्पिटलवर आहे हालेलुया तुम्ही आतमध्ये गेल्यावर माझी बहीण तुम्हाला सांगणार कोणतरी मला काहीतरी केलं म्हणून फादर तुम्ही तिला बोलायचं कोई तुम्ही नाही म्हणून बोललं तर ती तुम्हाला गप्पावर बोलणार आहे हालेलुया प्रियानो त्या खोलीमध्ये झोपलेले जे बहीण आहे तिला भेटायला आम्ही आतमध्ये गेलो हालेलुया त्या खोलीमध्ये मला शंका झाली इकडे कोण झोपलेला आहे का कारण माणसांचा सारखा तिकडे दिसायला काहीच नाही फक्त हाड हाड मात्र आहे त्या हाडावर चादर टाकलेला आहे हालेलुया
प्रियानो मी आप मध्ये प्रवेश करता करता त्या व्यक्ती ज्यांना ऑक्सिजन सिलेंडर लावलेला आहे एकदम बेड चेंज झाला असे असे करायला चालू केलं मी थोडासा गाबलो कारण या व्यक्ती जिवंत आहे कारण ऑक्सिजन दिलेला आहे म्हणून ते ऑक्सिजन त्या कनेक्शनवर तुटलं तर पुढे काही होईल सांगता येत नाही हालेलुया तरी आतमध्ये गेल्यानंतर काय काय गडबडत होते सुरुवातीला मला काहीच कळालं नाही तिथे सोबत असलेले जे नर्स लोक आहेत ते त्यांना विचारलं काय बोलत आहे हालेलुया त्या नर्स लोकांना अनुभव आहे म्हणून त्यांनी मला बोलले मी सोडून नाही जाणार असा प्रकारे बोलत आहे हालेलुया मी सोडून नाही जाणार असा प्रकारे बोलत आहे हालेलुया प्रियानो मी त्या बहिणी बरोबर बसलो हळूहळू तिचा भाषा मला कळायला लागलं हालेलुया मी तिला विचारलं ताई तुम्हाला नेमक्या काय बोलत आहे तिने सांगितलं की मी माझ्या लग्नाला अडकळत काही आहे म्हणून चौकशी करायला ज्या भटजीकडे गेलो त्या भटजीने सांगितलं की तुझ्याच घरातील कोणतरी तुझ्या विरुद्ध काहीतरी करत आहे प्रियानो ही बहीण एकदम निराशामध्ये पोहोचलेला आहे कारण तिच्याच घरातील बोलायला तिला एकच काका आहे तिने मला बोलले फादर त्याला आम्हीच जेवण लावून देतो आम्हीच त्याचा सर्व व्यवस्था करतो सर्व काही आमचं आहे ते सर्व त्याचंच आहे आणि आम्ही त्याच्यासाठी देतो आणि तोच आमचा वापर करतो पैसे मी तिला विचारलं तुला काही खात्री आहे त्याने केलं म्हणून फादर भटजीने सांगितलं हालेलुया प्रियानो साधारण तुम्ही आपण चौकशी करायला ज्याच्याकडे जातो ते लोक अंदाज लावून काही पण बोलत तुझ्या घरातून मागे मागच्या घरातील लोकांनी केलं म्हणून साधारण लोक बोलतात हालेलुया नाहीतर बाकीच्याने केलं म्हणून बोलतात हालेलुया प्रेस द लॉर्ड या पडचीने चुकून बोलले तुझ्याच घरातील बोलले केलं म्हणून हालेलुया त्यांना वाटलं असं इगर मधून कोण कोण आहे म्हणून हालेलुया प्रियानो ही बहीण आज सक्का काकाला क्षमा केली नाही म्हणून सुकून 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 हाव झालेला आहे हालेलुया सुकून हाव झालेला आहे हालेलुया त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू नाही त्यांचे ही हार हालेलुया ज्यांच्या जीवनामध्ये शैतान आहे शैतानाला जागा मिळालेला आहे त्यांचं जीवन असे हार हार होत आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रियानो जर आपल्यामध्ये कोणाचा तरी हृदयामध्ये राग असेल तर ये राग तुझा नाश केल्याशिवाय सुटणार नाही आणि असिस्टंटला सगळ्या
आणि तो आपल्या कामावरती व्यवस्थित आहे म्हणून ताई देवाचे आभार मानत आहेत आणि फादरांनी प्रार्थना केली म्हणून फादरांना देखील ताई धन्यवाद देत आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. Yeah.